आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रांताधिकारी गीता कवलगींनी केली सदलगापूर परिस्थितीची पाहणी. पावसाचा जोर कायम, दूधगंगा पाणी पातळीत 2 फुटाने वाढ. सदलगा परिसरात पावसाचा जोर कायम असून दूधगंगा पाणी पातळीत आज 2 फुटाने वाढ झाली. प्रांताधिकारी गीता कवलगी यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून सूचना दिल्या. तळ कोकणात राधानगरी काळमावाडी पांडोळ क्षेत्र तसेच सदलगा परिसरात पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून आज 2 फुटाने वाढ झाली. सदलगा बोरगाव मार्ग बंद असून या मार्गावरील वाहतूक जनवाड मार्गे वळवण्यात आली आहे. जनवाड स्टॉक जवळील ओढ्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. सदलगा येथील जुन्या पुलावर 10 ते 12 फूट पाणी आलं आहे, तर सदलगा गोसरवाड पुलावर 5 फूट पाणी आहे. हा मार्गही गेल्या 5-6 दिवसापासून बंद आहे. नदीकाठच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतीवाडीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. तालुका प्रशासन पूर परिस्थिती आपत्कालीन यंत्रणेसह सज्ज असून आज प्रांताधिकारी गीता कवलगी यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या समवेत उपतहसीलदार पी बी शिलवंत, महसूल अधिकारी आर आय नाईक, ग्राम लेखा अधिकारी एम ए नागराळे, एस ए संधी, ग्राम सहाय्यक अकबर संधी आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी कवलगी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.